नवी मुंबई महानगरपालिका उपक्रमाने 23 फेब्रुवारी रोजी बर्थडे या नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत जनतेमध्ये सार्वजनिक बस व्यवस्थेचा वापर करण्याकरिता सामाजिक जाणीव निर्माण करणे, प्रदूषण कमी करणे, रस्ते अपघातात घट करणे, इंधन बचत करणे, वाहतूक कोंडी टाळणे, जनतेचा वेळ व पैसा वाचविणे, ताणतणाव, आजार, पार्किंग यापासून मुक्ती मिळवणे यासारख्या प्रमुख व पर्यावरणपूरक व्यवस्थेकरिता सार्वजनिक बस सेवेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तिथेच परिवहनचा तोटा भरून काढण्यासाठी हा उपक्रम लाभदायक ठरणार असल्याचा विश्वास परिवहनचे सभापती तसेच इतर पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलाय. शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करून बस डे विषयीची सविस्तर माहिती परिवहनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. पर्यावरण एक, दुसरा ट्राफिक. तर नवी मुंबईमध्ये काही ठिकाणी एवढा ट्रॅफिक असतंय, ज्या ट्रॅफिक ज्या ठिकाणी आपण आपला सार्वजनिक वाहतूक आपण वापरलं तर आपल्याला किती ट्रॅफिकमध्ये फरक पडेल हे आपला थोडा दिसेल. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आणि आपला किसेची थोडीशी आणि NMMT उत्पन्नही वाढेल. बस डेच्या कार्यक्रमामधनं आम्ही फक्त प्रवाशांपर्यंत किंवा जनतेपर्यंत एवढंच सांगू शकतो की आपण त्या म्हणजे मुख्यतः 23 फेब्रुवारीला आपण आपल्या कारचा वापर न करता आमच्या बसने प्रवास करावा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि प्रदूषण करण्यामध्ये आणि ट्रॅफिक जाम बसून मुक्तता मिळवावी. बस डे दिवशी प्रवाशांना पुरेशा बसचा ताफा सज्ज ठेवण्यात येणार असून कोणत्याही मार्गावर बसेसची कमतरता भासणार नाही या दृष्टीने वाहतुकीचे सर्व कक्ष नियोजन करण्यात आले आहे. तेव्हा नवी मुंबई व नजीकच्या परिसरातील प्रवासी नागरिकांनी NMMT चाबी छोडो चळवळीत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व स्वतःचे तसेच खाजगी वाहन सोडून सार्वजनिक वाहनानेच प्रवास करावा व बस डे यशस्वी करण्यासाठी सकारात्मक सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. अशात मात्र बस डे निमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेत विद्यमान ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे शिवसेना परिवहन समिती सदस्यांनी या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला होता. राज्य शिष्टाचार पाळला न गेल्याने निषेध व्यक्त केल्याचे यावेळी शिवसेनेचे सदस्य विसाजी लोके यांनी स्पष्ट केले. प्रेस कॉन्फरन्सची माहिती नव्हती, मीटिंग आहे, मीटिंगसाठी बोलवलं होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की आज जी आम्हाला आमंत्रण पत्रिका दिली आहे बस डे संदर्भात, त्यात आमच्या आपल्या म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं नावच नाही आहे. आता सभापती महोदयांचा किंवा GM साहेबांचा हक्क आहे की त्यांनी कोणाच्या हस्ती करावं, परंतु ॲज पर राज्यशिष्टाचार किंवा प्रोटोकॉलप्रमाणे पालकमंत्री नाव असावं आणि पालकमंत्री नसतील तर तो कार्यक्रमाला तसा काही अर्थ उरत नाही. मीडिया जर्नलिस्ट सूरज भगतचं स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.